नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन काही भरतीचं अपडेट आलं की आपण चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊनच असतो. मित्रांनो, आजचं जे अपडेट आहे ते आहे जिल्हा परिषद भरतीचं. तब्बल याच्यामध्ये 19,000 जागा आता भरण्यात येणार आहे. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये जाणून घेऊया. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषदा अंतर्गत घटक मधील आरोग्य व इतर विभागातील 18,939 पदे भरले जाणार आहे. याकरिता IBPS या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी अशी सूचना ग्राम विकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी दिल्या आहेत. चांदेकर यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात 75,000 सरळ सेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून दिनांक 15 ऑगस्ट 2023 पूर्वी संबंधित पदे भरावायची आहेत. ग्राम विकास विभागाच्या अखेरीतील जिल्हा परिषद अंतर्गत घटक विभागातील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. तर पदभरतीचा जो कार्यक्रम आहे तो ऑलरेडी त्यांनी अगोदरच जाहीर केला होता. जिल्हा परिषद सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादेमध्ये 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. तर 2 वर्षाची सूट राहील वर्षामध्ये कोरोना काळामुळे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तर बिंदू नामावलीचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे. पदभरतीसाठी IBPS कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. IBPS मार्फत ही भरती होणार आहे. परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थ्यांना चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच गेल्या 4 वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी तयार करावी, ज्यामध्ये शासनस्तर पदभरतीसाठी झालेले कार्यवाही आणि जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेल्या पदभरतीबाबतची सद्यस्थिती अंतर्भाव असावा, असे आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन असावे. जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती शंका निरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि पदभरती विषयात सर्वोच्च प्राथमिकता देऊन पदभरतीला विलंब होणार नाही असे स्पष्ट करावे, असं जे आहे जिल्हा परिषदेने म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, बघूया काय होतं. तर आता ही न्यूज आलेली आहे आणि IBPS कंपनीची निवड सुद्धा झालेली आहे. 18,939 पदे भरला हे आली तर खूपच चांगलं होईल, बरीचशी बेरोजगारी कमी होईल. तरी मित्रांनो, आपणास काय वाटते कमेंट नक्की करा. फक्त एकच आशा आहे की फक्त भरती शासनाने लवकरात लवकर घ्यावी, कारण